नमस्कार, मी चेतन सावन, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। कोरोनाचं जे संकट होतं ते सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागांमध्ये होतं, परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये त्याचं लोण हे ग्रामीण भागांमध्ये देखील पसरण्यास सुरुवात झाली आणि सांगली जिल्हा देखील त्याला अपवाद ठरला नाही। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर सारखं शहर हे हॉटस्पॉट झालं आणि ह्याच सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगे या गावामध्ये देखील मागच्या काही दिवसांपूर्वी एक प्रकार घडला, परंतु त्याची सत्यता नंतर पुढे आली आणि इथूनच साधारणतः म्हणजे कडेगाव तालुक्यापासून 18 किलोमीटर अंतरावरती असलेल्या कराड तालुका हा देखील सध्या कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरतोय आणि त्याच्याशीच निगडीत एक बातमी यदगावमधून येते। म्हणजे साधारणतः 3 दिवसापूर्वी यदगावमधील एक रहिवासी जे की सध्या स्थायिक कराडमध्ये आहेत त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, परंतु ते जरी स्थायिक कराडमध्ये असले तरी मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचं येणं हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे यदगावला झालं होतं आणि त्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या 20 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि 4 लोकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आलं आहे। आणि अशी माहिती कडेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वायदंडे यांनी वज्रधारी न्यूजशी बोलताना दिली आहे। आणि ज्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे त्यांची जी पहिली स्वॅब टेस्ट आहे ती अद्यापही म्हणजे साधारणतः आत्ता 27 तारखेची संध्याकाळ आहे, अजून तरी आलेली नाही। आणि डॉक्टर वायदंडे यांनी बोलताना सांगितलं की साधारणतः ती उद्या सकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे, तर संपूर्ण तालुक्याचंच नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष येणाऱ्या ह्या रिपोर्ट्सकडे लागलेलं आहे। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।